हम चार का कि आपण सुजित म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान करावा. मिथुन बोईर साहेबांना विनंती करेन की आपण सुजित म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान करावा. रेवण पाटील यांना विनंती करेन की आपण हेमंत दरे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच पाहायला मिळतो खणखणीत असा चौकार. आपण सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. ओट वेग निश्चितच आपण पाहू शकाल या मैदानावरती या क्रिकेटच्या जगतात क्रिकेटच्या पार्श्वभूमीवरती एक सोहळा हा उत्सव नात्यांचा हा उत्सव कुंडवाहल गावचा निश्चितच ही एकता आपण पाहू शकाल. एक अप्रतिम स्पर्धा या क्रिकेटच्या पार्श्वभूमीवरती निश्चितच पाहू शकाल. वाघिवली विपक्ष नांदगाव या नाणेफेकीच्या कॉलमध्ये नांदगाव संघ टॉसविन ठरला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण साकारला. तर निश्चितच वाघिवली संघ फलंदाजीच्या सलामीचे वीर या मैदानावरती वादळ निर्माण करण्यासाठी उतरल्यात. ज्याने वादळ निर्माण केलंय ऑलरेडी बॅक टू बॅक दोन चौकार लगावल्यात आणि निश्चितच तिसरा चौकार जाणार सीमा पलीकडे चौकार. पाहू शकाल चौकार हॅट्रिक मारताना जो फलंदाज जगेंद्र याच्या माध्यमातून पाहतोय अप्रतिम बॅटिंग गुड बॅटिंग परफॉर्मन्स फॉर दिस सिन्स टूर्नामेंट. एक चांगली दुबा धमाकेदार एंट्री आपण पाहू शकाल. वाघाची डरकाली ज्यानं फोडली आहे. फक्त गोलंदाज आपण पाहतोय दत्ता उभरतो विकेटा चेंडू पाहू शकाल. एक सिंगल निश्चित मिळणार जज केला जातोय चेंडूवरती. मात्र स्ट्राइकर रोटेट केली जाते एक दाबीत सिंगलच्या माध्यमातून मिळली जाते. धपलकाबरती धाव संख्या 13 धावा 13 धावा धपलकाबरती पाहतोय का 13 धावा धपलकाबरती पाहू शकाल. हा 13 आकडा हा 13 संघ कोणाचा होणार 13 या मेरा हा प्रश्न निश्चितच प्रेक्षकांसाठी असेल. मोठा फटका आकाशाला सलामी देतील दिली जाते. मात्र चेंडू जाणार सीमा पलीकडे वन बाउन्स 4 धावांसाठी. निश्चित पाहू शकाल आपण ही स्पर्धा निश्चित या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत. आपण पाहू शकाल माननीय श्री मिथुन भोईर त्यानंतर माननीय श्री मयूर भोईर यांच्या माध्यमातून व त्यांचे सहकारी मित्र संयोजक नियोजक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक डोळ्याचं पारण चालणारा हा सोहळा आहे. हा चेंडू हा चेंडूला दिशा दिली जाते लांगा मिड ऑफच्या दिशेनं. मात्र निश्चितच एक डाट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होती. कोणत्या प्रकारची धाव येणार नाही या धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण धपलकावरती 17 धाबा. वेग इथून आयोजकांकडनं सूचना दिली जात आहे या खेळाडू कक्षामध्ये बसलेल्या खेळाडूंकरता आपण फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच बसायचे आहे. वारंवार आयोजकांच्या मार्फत सूचना देण्यात येत आहे की आपण खेळाडूंव्यतिरिक्त कोणी बसू नका खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच बसायचे आहे. निश्चितच ही स्पर्धा मोठी आहे त्यामुळे या स्पर्धेचे नियम हे तेवढेच कणखर तेवढेच कडक असणार आहेत याची दक्षता आपण घ्यायची आहे. निश्चितच प्रेक्षक सुद्धा खचाखच आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी. त्यानंतर प्रॅव्हलिंग मध्ये रिव्हल सर यांनी सुद्धा घोषित केलं की प्रॅव्हलिंग मध्ये फक्त टेबलवर सुद्धा बसायचं नाही या आयोजकांचं आव्हान आहे. आपण याची दक्षता घ्यायची आहे नाही तर पॅनेलीला सामोरं जावं लागेल. आयोजकांच्या माध्यमातून कळवलं जात आहे. एक शतक समाप्त झालंय. शतक आपण पाहू शकाल दत्ता यांच्या माध्यमातून ज्याने 17 धावा खर्च केल्या. एक शतक क्रमांक 1 समाप्त आणि दुसरं शतक घेऊन येणार गोलंदाज विजय भगत. विजय भगत गोलंदाज तयार होणार दुसरं शतक टाकण्यासाठी. मात्र स्ट्रायकरवर असणारे फलंदाज जयेंद्र गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट शॉट ऑफ चेंडू चिता झेल घेणार होता झेल होती मात्र ती झेल हातामधून निसडली जाती सुटली जाती. मात्र जज करणार का चेंडूला निश्चितच केला जातोय. जोपर्यंत जज केला जातोय तोपर्यंत 3 धावा आखल्या जात आहेत कोरल्या जात आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 3 धावांच्या पद्धतीने धावफलकावरती धाव संख्या 20 धावा धावफलकावरती पाहू शकाल. नक्कीच विवेक आपण बघितलं तर किती सुंदर रनिंग बिटवीन या दोन खेळाडूंची बघितली आपण की चित्त्याच्या चपलाईनं तब्बल 3 धावा पळून काढल्या. सुरेख रनिंग बिटवीन
अप्रतिम निश्चितच की चाल यूज केली जाते या मैदानावरती। मी सुरुवातीला सांगितलं की या मैदानावरती जे वादळ जे वीर उतरले त्या मैदानावरती अप्रतिम वादळ निश्चितच खऱ्या प्रकारचं वादळ निर्माण करतायत, मात्र ते वादळ अद्याप देखणं बाकी आहे। मात्र गोलंदाज हा वादळ निर्माण करतोय का हेही पाहणं प्रेक्षकांसाठी प्रश्न असेल। निश्चितच सुरेख गोलंदाजी, गुड लेन, गुड लाईन घेऊन टाकला जातो या चेंडूवरती। आक्रमक फेकी, आक्रमक रूप धारण करणार हा गोलंदाज जो कमबॅक करताना पाहतोय, जो गोलंदाज विजय भगत, जो गोलंदाज एक चांगलं क्रिकेट दाखवलं जातं या मैदानावरती या दोन्ही संघांच्या माध्यमातून। गोलंदाज पुन्हा एकदा उभरतो विकेट, चेंडू पंचांवरती अपील केली जाते, फलंदाज बाद एकट्या निश्चितच अप्रतिम किपिंग केली जाते या किपरच्या माध्यमातून। फलंदाज बाद होणार बॅक टू ब्रॉलियन। तर निश्चितच जो फलंदाज मैदानामधून बाद झाला ज्यानं रतेश ज्यानं चार चेंडूंमध्ये चार धावा काढून आपल्या संघाला वर्चस्ववरती ठेवलं होतं। निश्चितच नवीन फलंदाज जाणार त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवण्यासाठी, विकास भगत। विकास निश्चितच हा विकास आपल्या संघाचा विकास डेव्हलप करतोय का ही पाहणं खूप महत्वाचं आहे, आपल्या संघाला वर्चस्ववरती नेतोय का ही पाहणं खूप महत्वाचं आहे। माझा प्रश्न असेल प्रेक्षकांसाठी, मंचावरती उपस्थित मान्यवरांसाठी, जे आमच्या अतिथी कक्षामध्ये निश्चितच आमचे मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवा भव ही संकल्पना निश्चितच आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते। आमचे आयोजक निश्चितच श्री मिथुन भोईर असतील, त्यानंतर मयूर भोईर यांच्या माध्यमातून हा चेंडू, हा चेंडूला दिशा दिली जाते, ऑन ऑन च्या वरून चेंडू जातोय वन बाज सीमा पलीकडे चार धावांसाठी। तर निश्चितच ही स्पर्धा आपण पाहू शकाल, ज्या स्पर्धेसाठी तीन दिवसीय स्पर्धा आहे, सरपंच चषक 2018 ची ही रजनी आपण पाहतोय आणि ज्युपिटर स्कूटी निश्चितच असणार आहे मॅन ऑफ द सिरीज साठी। एक अप्रतिम संधी या स्पर्धकांसाठी उपलब्ध करून दिली आहे। माननीय मयूर भोईर असतील, त्यानंतर माननीय मिथुन भोईर यांच्या माध्यमातून चेंडू लोअर फुलटा चेंडू आपण पाहू शकाल, डीप मिड स्फिअर मध्ये चेंडूला दिशा दिली जाते, मात्र जज केला जातो चेंडूला। निश्चितच क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे, मात्र एक धाव इथे प्राप्त केली जाते एका धावच्या पद्धतीने। धापलकावरती 25 धावा, धापलकावरती पाहू शकाल एक गडी बाद, एक चांगला क्रिकेट दाखवलाय, मात्र एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य मात्र दिलं जाते या मैदानावरती। तर निश्चितच जयेंद्र जो पाच चेंडूवरती 16 धावांवरती खेळतोय, वर्चस्व गाठतोय हा चेंडू आपण पाहू शकाल। सुरेख फिकी केली जाते, आक्रमक रूप धारण केलं जात आहे। दोन शतक समाप्त होते, दोन शतकांच्या समाप्तीनंतर धफलकावरती धावांचा विचार केला तर एक गडी बाद 25 धावा धफलकावरती पाहू शकाल। पहिले शतक टाकलं होतं दत्ता यानं ज्यानं 17 धावा दिल्या होत्या, त्यानंतर दुसरं शतक घेऊन आला विजय, विजय भगत ज्यानं एक विकेट प्राप्त केला आणि 8 धावा दिल्या, म्हणजे कुठेतरी कम बॅक करताना आपण पाहतोय या गोलंदाज विजय भगत याला। मात्र आहाकर माजवताना निश्चितच या फलंदाजांना पाहू शकाल, जो फलंदाज सलामीची वीर या मैदानावरती उतरले होते जयेंद्र आणि रितेश याच्या माध्यमातून। मात्र रितेश प्रॉब्लेम मध्ये लोटावा लागला, 4 धावा काढून आपल्या संघाला पुढे पाठवलं। त्यानंतर या मैदानावरती खेळत असताना धुवाधीर खाली खेळत असताना आपण या मैदानावरती पाहू शकाल जयेंद्र आणि विकास भगत याला। तर निश्चितच दोन शतक क्रमांक समाप्त झाले, दोन शतकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धबलगावरती पाहू शकाल। तर या स्पर्धेसाठी निश्चितच एक चांगला कॉमेंटेटरचा आवाज सुद्धा आपण पाहू शकाल। 3 दिवसांसाठी रिवाल मात्रे सर रायगडचा बुलंद आवाज, त्यानंतर गणेश गावंड असेल दिघाडीचा बुलंद आवाज, एक चांगला कॉमेंटेटर आपण पाहू शकाल ज्यांच्या हिंदी या हिंदी लँग्वेज मध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला। त्यानंतर नरेश गागरे सुद्धा असतील कुंडेवाल गावचे, बुलंद आवाज निश्चितच एक चांगलं गुड डॅशिंग गुड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण आवाज ऐकणार आहात। ही स्पर्धा एक भव्य स्पर्धा पाहू शकाल। तिसरं शतक पहिला चेंडू, अकुल टप्प्याचा चेंडू निश्चित बॅकफुट वरती होवण खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू सरळ जातोय किपरच्या हातामध्ये, विकेट किपरच्या हातामध्ये आणि कोणत्याही प्रकारची धाव येणार नाही, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते।
धाव संख्या स्थिर होते हैं, 25 धावा त्या फलकावरती, तिसरे षटक मार्ग दिसत आहे जो गोलंदाज अश्विन पाहताय का अलंकार महाजन अर्थात पनवेल सोसायटी शिवसेना युवा सेनेच्या अर्थातच फार मोठे व्यक्तिमत्व यांचं आगमन झालं या व्यासपीठावर, त्यांचं सहर्ष स्वागत। गोलंदाज तयार पुन्हा एकदा, हाकडबीचा चेंडू निश्चित आहे, सा चेंडू वरती स्ट्रेट ड्राइव्ह केला जातोय, मात्र झेल घेतली होती या क्षेत्ररक्षकानं, मात्र ती झेल सुटली जातीय आणि चेंडू जातोय वन बॉल सीमा पलीकडे चार धावांसाठी। धर्माडी जे अप्रतिम संघपट वाजवत आहे, तुमच्या प्रेक्षकांची मनं जिंकली जाते आणि जिंदाचा जसा वेळ होत चाललाय, जसे सामने वाढत चाललाय तसा प्रकारे खचा खच आपण पाहू शकाल। स्पर्धकांची गर्दी वाढत चालली आहे अप्रतिम, कारण पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये एवढी गर्दी आहे तर विचार करा फायनल डे पर्यंत किती गर्दी होणार आहे। प्रेक्षकांची गर्दीच गर्दी या सर्दीच्या वातावरणामध्ये आपण पाहणार। अरे गुलाबी थंडी आहे, गुलाबी थंडी कडाड्याचा मौसम आहे आणि या मौसम मध्ये स्वेटर घालून निश्चितच कानटोपी घालून प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत। ही आहे स्पर्धा, जी स्पर्धा उपलब्ध करून दिली आहे मान्य श्री मिथुन भोईर असतील, मयूर भोईर असतील यांच्या माध्यमातून। हा चेंडू पाहू शकाल, बॅकफुट वरती होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये, कोणत्या प्रकारची धाव येत नाही। धावसंख्या 29 धावा धावपलकावरती, 29 लॉस ऑफ वन विकेट आपण पाहतोय। चांगली स्कोरची भूमिका सुद्धा साकार करत आहेत आमच्या मंगेश भोईर यांच्या माध्यमातून, यांच्या माध्यमातून। हा चेंडू पाहू शकाल, चेंडू जातोय सीमा पलीकडे, ब्रँडेड षटकार। थँक्यू थँक्यू। आपण पाहताय सन्मान्य आदरणीय व्यासपीठावर उपस्थित किशोर भोपे, कोण गावातील उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यानंतर सागर शेठ भोईर उद्योजक शिरडोन, कारण त्यांना सागर शेठ भोईर यांचा आज म्हणून फार मोठा संकटातून ते बाहेर आले, आज त्यांच्या गाडीचं दुर्घटना झाली आहे परंतु त्या संकटातून बाहेर आले, आज जी तरी या त्या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालं आहे त्याबद्दल आमच्या या श्रृंखलेच्या माध्यमातून आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन सागर शेठ भोईर साहेबांचा। तर निश्चित हा चेंडू आपण पाहू शकाल धावफलकावरती, धावा जर आपण पाहिला तर 36 धावा धावफलकावरती पाहतोय, एक चांगलं क्रिकेट दाखवत असताना निश्चितच मैदानावरती तिसरा शतक मार्गस्थ असताना अश्विन पाटील याच्या माध्यमातून आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय, निश्चितच थोडस दडपण निर्माण, डेड बॉल चा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून। तर मित्रांनो या पुढचा सामना असणार आहे साई पनवेल विपक्ष कुंडे महाल, तर दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय कॉमेंट्री बॉक्सच्या समोर। तर निश्चितच या पुढचा सामना असणार आहे साई पनवेल विपक्ष मिहिर कुंडे महाल, तर यायचं आपण दोन्ही संघांच्या संघटनेकडे। हा चेंडू दिशा दिली जाणार चेंडूला, मात्र स्टेट ड्राईव्ह केला जातोय आणि चेंडू सरळ येतो एक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही, फलंदाज बाद होणार जयंद्रे बॅक टू द पॅव्हिलियन। तर निश्चितच या महाराष्ट्राच्या मातीत ही स्पर्धा हा डोळ्याचा पाहणं जाणारा हा सोहळा आयोजित केला जातोय, मात्र ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा हा सोहळा आहे तो मराठी शब्द तरी कसा आहे, तर मराठी शब्दाचा अर्थ तरी नेमका काय आहे, तो मराठी शब्द मराठी म्हणजे वाघासारखी डरकाली फोडणारा, मराठी म्हणजे चित्यासारखा चपल असणारा, मराठी म्हणजे वाऱ्यासारखा तुफान काळजात घेऊन फिरणारा, मराठी म्हणजे हे भूभविश्व तलवारीच्या पात्यावर पेलून धरणारा, मराठी म्हणजे मुंगीच्या हिवाट्याला न जाणारा पण गरज पडल्यास वाघाच्या जबड्यात घालतो हात, मोजतो दात, ही आमच्या मराठी माणसाची जात, ही आमच्या मराठी माणसाची जात। आणि निश्चितच हा मराठी मोला हा उत्सव साजरा केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून। निश्चितच माननीय श्री मयूर भोईर सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, त्यानंतर माननीय श्री मिथुन भोईर यांच्या माध्यमातून, त्यांच्या संयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते। विवेक साई 11 पनवेल अर्थात पनवेल संघ, त्यानंतर मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल संघ, दोन संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी यावं। मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल, मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल संघाचा संघनायक ओम साई 11 पनवेल, ओम साई 11 पनवेल संघाचा संघनायक उपस्थित आहे। मेर स्पोर्ट्स कुंडेवाल, मेर स्पोर्ट्स कुंडेवाल संघनायक,
हॅलो हॅलो तर नक्की यापुढचा सामना होणार आहे साई पनवेल विभक्षक मिहिर कुंडेवाल. तर दोन्ही संघाच्या संघटनेकडून विनंती असेल की यायचं आहे आपण नाणेफेकी करण्यासाठी. तर मित्रांनो आपण पाहतोय शतक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 शतकांच्या समाप्तीनंतर फलकावरती 36 लॉस ऑफ 1 विकेट 2 विकेट आपण पाहू शकाल. मेहर संघाचा संघनायक. हॅलो 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 माइक चेक. हॅलो आवाज दे. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. हॅलो 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 माइक चेक. हॅलो मेहर संघाचा संघनायक कुंडेवाल संघात अर्थातच मिहिर कुंडेवाल मेड स्पोर्ट्स कुंडेवाल संघाचा संघटनायक या शेखर भास्कर आपण यायचंय लगेच कारण ओमसाई पनवेल संघाचा संघटनायक उपस्थित आहे. ओर टू विवेक आपण बताव चालू सामना असेल तो म्हणजे वाघिवली विरुद्ध नांदगाव. अप्रतिम फटका पाहताय चेंडू जातोय अर्थातच सीमा पार. पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी चौकार. तर निश्चितच दरवाढी जो आहे तर निश्चितच मंचावरती उपस्थित आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा सन्मान केला जातोय या कारण भारतीय संस्कृती प्रमाणे अतिथी देवा भव ही संकल्पना जपली जाते. तर बोलूया मैदानावरती धावपलकावरती धावसंख्येचा विचार केला असाच आवाज राहू द्या डीजे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 40 धावा धावपलकावरती पाहतोय. चांगलं क्रिकेट दाखवलं जात आहे या खेळाडूंच्या माध्यमातून. हा चेंडू लवर फुलटर चेंडू होता मात्र चेंडू जाणार निश्चित सीमा पलीकडे. सीमारेखा चिरून जातोय फाडून जातोय बाईच्या माध्यमातून 4 धावांसाठी. हा पुढचा चेंडू दिशा दिली जाते चेंडूला हवेमध्ये पाडवला जातोय. चेंडू जाणार सीमा पलीकडे बिग षटकार. धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांची आपण गाण्यानेही आठवण करून दिली. पण ज्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये हा स्वराज्य निर्माण केला शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज नेमके काय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय आहेत. काय छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे घोंगावणार वावणार सुसाट वादळ आहे. जे वादळ अडवण्याची जे वादळ थांबवण्याची जे वादळ क्षमवण्याची ताकद कधी कुणाच्या बापात कधी झाली नव्हती आणि परत कधी कुणाच्या बापात होणार नाही. एवढा इतिहास एवढा पराक्रम शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये करून ठेवलाय. गोलंदाज तयार होतोय. हा चेंडू शॉटअप चेंडू आपण पाहू शकाल. कोणत्याही प्रकारची धाव येणार नाही या धावसंख्या स्थिर केली जाते. धावसंख्या पाहू शकाल धावपलकावरती 50 धावा. निश्चितच संघाची 50 पूर्ण होती आहे. व्हॉट बॅटिंग. तर निश्चितच गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा पाहू शकाल चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जाणार लॉंगांच्या डोक्यावर मात्र डीप ऑन रोप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात त्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू लाडवला गेलाय मात्र थ्रो केली जाते थोडीशी खराब. थ्रो थोडस गचाल क्षेत्ररक्षण त्यामुळे संधी उपलब्ध होती. निश्चितच या फलंदाजांना त्या संधीचं सोनं केलं जाते आणि धावपलकावरती 3 धावा प्राप्त होत्या. त्यांनी 3 धावांच्या मदतीने धावपलकावरती 53 धावा धावपलकावरती प्राप्त केल्या जात आहेत अप्रतिम बॅटिंग. तर निश्चितच प्रेक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धकांसाठी मेजवानी असेल निश्चितच अजनबी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ ओवळे आयोजित कैलासवासी कृष्णा दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक 2018 पर्व निश्चितच आपल्या समोर उभा होणार आहे 3-4-5 मार्चला. तर आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सहभागी सुद्धा व्हायचा आहे.
एक स्पर्धा उपलब्ध करून दिल्या। याच्या माध्यमातून कैलास श्री कृष्णा दत्तू मात्रे स्मृती चषक 2018 याच्या माध्यमातून ही स्पर्धा असणार आहे। मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय कैलासवाशी धनाजी शेठ पांडुरंग भोईर व कैलासवाशी तुकाराम विठू भोईर यांच्या स्मरणार्थ सरपंच चषक 2018 चे पर्व आणि याच्या दिवसातील पहिल्या दिवसातील आपण पाहू शकाल हा पहिला दिवस आहे या स्पर्धेतील आणि या स्पर्धेसाठी आजच्या दिवसासाठी आम्हाला देखील आमंत्रित केलंय। रिवाल मात्रे सर असतील त्यांच्या माध्यमातून, त्यानंतर आयोजक मिथुन भोईर, त्यानंतर नियोजक असतील आपण पाहू शकाल माननीय श्री शेखर वाजकर, त्यानंतर माननीय श्री महेश भोईर, त्यानंतर आदरणीय सुभाष पाटील हे सर्व त्यांचे मित्र, त्यानंतर माननीय श्री मयूर भोईर यांच्या माध्यमातून आमची कुवत आमची क्षमता ओळखली आणि त्यांना त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं पहिल्या दिवसासाठी, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय। गोलंदाज तयार होतोय ओव्हर द विकेट, निश्चितच लोअर फुलटा चेंडू आपण पाहू शकाल, फलंदाजांना बांधून ठेवलं जातंय, कोणत्याही प्रकारची धाव येणार नाहीये, धावसंख्या स्थिर। निश्चितच फलंदाज बाद झालाय आपण पाहू शकाल, एलबीडब्ल्यू आवड होतोय निश्चितच फलंदाज, पंचांचा इशारा आला आपण पाहू शकाल, एलबी मध्ये आवड होतोय। हॅलो ऑन द वे यायचा फलंदाजाला, तर मी नाणेफेक साठी विनंती करतोय की कोंडेवाल संघाचा संघनायक आणि ओमसाई पनवेल संघाचा संघनायक तर किरणजी खणावकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करावं। तर आपण पाहतो आता मीर स्पोर्ट्स कुंडेवाल संघ संघाचा संघनायक शेखर वाजकर आणि ओमसाई पनवेल संघाचे संघनायक प्रशांत करपे, प्रशांत करपे शेखर वाजकर बेस्ट ऑफ लक, हार्दिक शुभेच्छा असेल नाणेफेक करण्यासाठी। तर नक्कीच आपण पाहतायत नाणेफेकी होणार आहे, किरणजी खाणावकर माजी उपसरपंच कुंडेवाल, नाणेफेकीचा निर्णय आता समीर इलेव्हन स्पोर्ट्स कुंडेवाल संघाच्या बाजूने लागलाय, शेखर वाजकर आणि प्रशांत करपे हरिओम पनवेल संघाचे खऱ्या अर्थाने फार मोठे जुनी जाणके क्रिकेट खेळाडू आज त्यांच्या वाट्याला या ग्रामीण क्षेत्रामध्ये पनवेल संघ उतरलाय आणि ग्रामीण टेनिस कमिटीने त्यांना नक्कीच चांगली संधी दिली आहे। तर या मैदानावरती या पाऊस काल दिशा दिली जाते, फाइनल क्षेत्रामध्ये चेंडूला बोलवलं जातोय, मात्र एक धावी तर प्राप्त केली जाते, स्ट्राइक रोटेट केले जाते, सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने 55 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल, जे 5 शतक मार्गस्त आहे जितू पाटील याच्या माध्यमातून जो गोलंदाजी करतोय, निश्चितच आक्रमक रूप धारण केलं, फलंदाजांना बांधून ठेवलं जाते कारण मोठे फटके अद्याप आपण पाहू शकत नाही या शतकामध्ये, हा फटका दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय, फाइनल क्षेत्रामध्ये चेंडूला बोलावला जातोय, मात्र जज केला जाते सुरेख पद्धतीनं त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, मात्र तेवढ्याच चाणक्य पद्धतीनं धावसंख्या आखली जाते कोरली जाते, 2 धावा इथं प्राप्त केल्या जातात आणि 57 धावा धावफलकावरती लागतायत, चांगलं क्रिकेट दाखवून दिलाय, मैदान कसं गाजवायचं हे दाखवून दिलाय, मात्र ज्या फटक्यासाठी आमचे प्रेक्षक अतुरलेले आहेत तो फटका आता मात्र द्यावा लागेल, ते फटके द्यायची गरज आहे, हा फटका फटका निश्चितच पाहू शकाल, चेंडू वॉट अ बॅटिंग, चेंडू जातो सीमा पलीकडे 7 धावांसाठी। तर निश्चित आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेसाठी आमच्या मंचावरती प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले सर्व मान्यवर आमच्या मंचावरती उपस्थित आहेत, आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून व माझ्या हृदयाच्या अंतकरणातून आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय। तर बोलूया मैदानावरती, मैदानावरती आपण जर पाहिलं तर 5 शतक मार्गस्थ असताना जितू पाटील याच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 63 धावा निश्चितच या षटकार मारून रणरीती समीकरण चेंज करून ठेवलाय या फलंदाजांना, कारण क्रिकेट असा खेळ आहे की जिथे सरड्यासारखा रंग बदलवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि प्रत्येक चेंडूवरती दिशा बदलत असतं, समीकरण चेंज होत असतं असं क्रिकेट,
गोलंदाज तैयार, ओव्हर द विकेट, लोअर फुटा चेंडू होता आणि चित्ताच बॅटने चेंडूमध्ये संपर्क झाला नाही आहे, पाहू शकाल मात्र एक सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये, एक सिंगल मिळते आणि एका धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 64 धावा धावफलकावरती पाहू शकाल, 64 धावा धावफलकावरती आहेत, 65 धावांचं टार्गेट असणार आहे त्या निश्चितच नांदगाव संघासाठी 65 धावांचं टार्गेट असणार आहे मित्रांनो, पाहू शकाल आपण कशा प्रकारे हा टार्गेट पूर्ण करतायत या क्रिकेटच्या पार्श्वभूमीवरती, मात्र निश्चित मी एवढं मात्र सांगेन की मंजिलो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यू ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, तो हौसला टिकून ठेवावा लागेल, तो हौसला जपावा लागेल, तर आणि तरच आपण टार्गेट तो संघर्ष करावा लागेल, ती चिकाटी ठेवावी लागेल, तर आणि तरच हा टार्गेट आपण कम्प्लीट करू शकाल, तर निश्चितच यापुढे मायक्रोफोन वरती बोलतोय समाधान वास्कर, आपण कुठे असाल, आपण यायचं आयोजक आपणास बोलवत आहेत, विनंती असेल आपणास, तर निश्चितच एक शतक समाप्त, एक इनिंग समाप्त झाली आहे, 65 धावांचं टार्गेट असणार आहे, तर या पुढचं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती जातोय आमच्या कुंडेवालचा एक आवाज, गोड आवाज, नरेश गागरे सर, धन्यवाद, काय आतापर्यंत आपण समोरचे ऐकता बीएफ भोपी, नक्कीच एक सुंदर गोड आवाज, 65 धावांचं आव्हान वागवली नांदगाव संघाला, कशा प्रकारे 65 धावांचं आव्हान उर्वरित 5 षटकामध्ये गाठायचं आहे, एक भव्य दिवस असे आयोजन यांच्यामध्ये कोलकाता मयूर भोईर सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्था यांनी नाईट रजनी आयोजित केली मित्रांनो, आणि खरोखरच पहिला दिवस, या पहिल्या दिवसातला हा तिसरा सामना आपल्या समोर वाघिवली वर्सेस नांदगाव, आणि नांदगाव संघाला 5 षटकामध्ये तब्बल 65 धावांचा डोंगर फोडायचा आहे, नक्कीच रणनीती असणार आहे कमीत कमी धावांवर थांबवायची, आणि गोलंदाजांना अचूक टप्पा टाकला तर नक्कीच नांदगाव संघाला अडचणी निर्माण होणार आहेत, परंतु वाघोली संघाचं गोलंदाज राम एक भेदक असं एक नाव, नक्कीच एक प्रख्यात गोलंदाज राम असणार आहे, आणि त्याच्या गोलंदाजीवर सर्वत्र नक्कीच चर्चा होत असतो, राम नावचं अस्त्र जर चाललं तर नक्कीच नांदगाव संघाला अडचणी निर्माण होऊ शकतात, टाइमपास करू नका, पंचांना विनंती असेल सामना लगेच चालू करायचं आहे, नक्कीच सलामीची जोडी मैदानात दाखल आहे नांदगाव संघाची, स्ट्राईकला पंचांग गाळ घेत आहेत चेतन खुटले, नॉन स्ट्राईकला आहेत संकेत भगत, नक्कीच सामना सुरू होतोय, गोलंदाज वाघोली संघाकडून येणार आहे राम, नक्कीच मगाशी मी जिक्र केला होता तोच राम, गोलंदाजच्या मार्क वर बघूया, 65 धावांचं आव्हान नांदगाव संघाची सलामीची जोडी, आणि या सलामी जोडी परत चेंडू घेऊन येतोय राम वाघोली संघाचा, सामना नक्कीच रंगत होणार आहे, दोन्ही संघ तुल्यबल्य असणार आहेत, पहिला चेंडू पडतोय सामना सुरुवात होतोय,
सुंदर चेंडू, चेंडू पडल्यानंतर चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी, मी मगाशीच प्रशंसा केली होती राम याच्या गोलंदाजीची आणि मला चेंडू निर्धाव जातोय. जसं जसं निर्धाव चेंडू जाणार तसं अडचण निर्माण जाणार नांदगाव संघाला. नक्कीच खोलवर चेंडू, चेंडूला होते मिड ऑफच्या दिशेने चेंडू ठेवलोतोय. एक धाव पूर्ण करतोय संघाची संख्या एक आणि स्वतःची धाव संख्या एक. चेतन खुटले, नक्कीच स्ट्राईक रोटेट होतोय. समोर देतो संकेत बघत, तिसरा चेंडू घेतो राम. नक्कीच संकेत बघत, लेगच्या मात्र प्रयत्न उगत चुकतो, निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी वाघोली संघाकडून. सामना चालतो नांदगाव वर्सेस वाघोली आणि वाघोली संघाने 65 धावांचं आव्हान समोर ठेवल्यामुळे पहिल्याच षटकामध्ये एक धाव जमण्यात यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत 3 चेंडू टाकून दिले आहेत आणि एक धाव मिळाला आहे. नक्कीच पुढचा चेंडू राम पुन्हा एकदा चेंडू मारतोय, त्रिफळा चित्त होतोय, परतावा लागल. संकेत बघा डीजे होऊन जाते धन्यवाद डीजे. नक्कीच नवीन पर्यंत जाणार नांदगाव संघाकडून मंगेश गायकर एक असे असणार आहे. मंगेश गायकर कडून पाठीराख्यांना. नक्कीच मी मगाशीच ज्याचं ज्या गोलंदाजाचं मी चित्र केला होता राम आणि रामनं साजीसाजी गोलंदाज पहिले 4 चेंडू रोखले. 4 चेंडूमध्ये एक तर एकच झालं एक मोहरा टिपलेला आहे. बघा उरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे रामच्या खात्यातले. 2 चेंडू शिल्लक, 5वा चेंडू घेऊन या, चौथा चेंडू घेऊन येणार आहे. नक्कीच राम लॉंग ऑफच्या दिशेने उंचर मार चेंडू. नक्कीच सीमा पर बंधन आता डीजे षटकारानं खातं खोलतोय मंगेश गायकर. नक्कीच स्तुती करावी लागेल कारण 4 चेंडू चांगला टाकल्यामुळे 5वा चेंडू मात्र मार बसतोय राम याला. नक्कीच धावसंख्या होतोय नांदगावची 7 एक बाद 7. शेवटचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा ऑप्शन टटवतो चेंडू कव्हर मध्ये एक फीड होतोय, रन मिळत नाही. पहिल्या षटकाचं पतन होतोय, पहिला षटक संपतोय, धाव प्रकार धाव लागत आहेत. एक बाद 7 नांदगाव संघ. डीजे डीजे मास्टर. नक्कीच वाघोली संघाकडून दुसरा अस्त्र ब्रह्मास्त्र निघणार आहे. गोलंदाज मयूर मोहिते. राम यांनी पहिला चटक टाकला होता, एक मोहरा गारद केला होता. संकेत भगत आणि आता मात्र नवीन गोलंदाज वापरण्यात येत आहे मयूर मोहिते. या पल्ला गाठायचा 65 धावांचा पल्ला नांदगाव संघाला आणि पहिला षटक संपतोय. पहिल्या षटक संपतोय, धाव संख्या लागते ती 1-7. दुसरा षटक मात्र मयूर घेऊन येतोय. बघूया मयूर या षटकामध्ये किती धाव देतोय की नांदगाव संघाला थांबवून ठेवतोय. नक्कीच श्वान चालले आपल्या ग्राउंडमध्ये. या कुंडेगावची ही तिसरी रजनी, या तिसरं आयोजन माननीय मधू मिथुन भोयर आणि मयूर भोयर यांच्या माध्यमातून अथक परिश्रमातून. नक्कीच मयूर यांचा पहिला चेंडू टाकण्याचा सज्ज. नक्कीच खोलवर चेंडू, चेंडू पारो बदलतोय.
बैट कट चा इशारा होतो अंपायर चा आणि एक धाव चोरटी अशी एक धाव मिळतो आहे. पुन्हा एकदा धाव फलक एक ने आलतो आहे. धाव धाव संख्या होते आठ, एक बाद आठ. दुसरा षटक चालू. नक्कीच मयुरांची स्तुती करावी लागेल. रामच्या पाठोपाठ मयुरांची गोलंदाजीला धार चोरतोय. थांबून ठेवतोय नांदगाव संघाला. मंगेश आला होता आपला चेंडूवर षटकार मारला होता. नंतर मात्र आता मंगेश सुद्धा थांबतोय पण स्ट्राईक रोटेट होतोय. नक्कीच स्ट्राईकला येतोय चेतन खोडले. ओ मंगेश मोठा फटका मारला. पुन्हा एकदा उगतोय चुकतोय. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र असेच निर्धाव चेंडू तर नक्कीच समस्या वाढणार आहेत नांदगाव संघासाठी. कारण सर्कलचा षटक असणार आहे आणि या षटक सर्कलच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावण जमीनचं काम या ओपनिंग जोड करा पाहिजे. परंतु असं होता देतात नाही. हलकीसे कट होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी बघायला मिळतोय मयूर याची. खरोखर थांबून ठेवलं या गोल फलंदाजांना. नांदगाव संघाचं पी टू चा षटक असणार आहे आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतोय. डावळीचा खूप भार झाला चंद. वाईट एक रन अतिरिक्त मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा ते एक नी वाढतोय. धावसंख्या ती नऊ, एक बाद नऊ. दुसरा षटक चालू. नक्कीच नांदगाव संघ खेळ. पुढला चेंडू मयूर पुन्हा एकदा. आता मला स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. नक्कीच वन बॉन चौकार होणार. सुंदर फटका बघायला मिळतोय. नक्कीच या चौकारण नांदगाव संघाची धावसंख्या मात्र होत होती तेरा, एक बाद तेरा. दुसरं षट चालू. दुसऱ्या षटकातलं आतापर्यंत चार चेंडू टाकून झालेले आहेत. दोन चेंडू शिल्लक असणार आहेत. नक्कीच मयुराची स्तुती करा वगैरे. आतापर्यंत मयूर यांनी पाच धाव दिल्या षटकामध्ये, परंतु यशस्वी षटक म्हणता येईल. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरून काव कोरण्याच्या वरून सुंदर झनझणीत षटकार. डीजे मस्ता आता मात्र मंगेश गायकर याच्या बॅटून निघाला षटकार आणि या षटकारांची धाव संख्या पुन्हा एकदा सहा निवडतोय. धाव संख्या येऊन पोहोचतो नांदगाव संघाची. एक बाद एकोणीस. शेवटचं चेंडू असणार आहे षटकामधलं. बघूया उंच लेगच्या दिशेने भिरकवलं. नक्कीच काय होतो षटकार का चौकार आणि वन बॉन्स चौकार असणार आहे. नक्कीच महाग्र षटक विजयाचा. धन्यवाद डीजे मास्टर. मयुर्याच्या मयुर्याच्या या षटकामध्ये सोळा धाव मिळल्या आहेत. महागडे षटक मिळाले आहेत. नक्कीच समीकरण उंबसलंय. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 42-42 धावा नांदगाव संघ. नक्कीच समीकरण आता 50-50 झालंय. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. कंपल्सरी चषक असणार आहे. नक्कीच तिसरं अस्त्र वापरणारे वाघेली संघ. या षटकावर अवलंबून असणार आहे नांदगाव संघाची मदार. कारण आता मात्र मंगेश याचा पुत्तकरण केलं तर दोन षटकार शिकलतोय. दोन चौकार आणलेत आणि आपल्या लयमध्ये येताना दिसतोय. नक्कीच मंगेश जर बॅटिंग अशीच राहत तर नांदगाव संघ सहज विजयाच्या दिशेने घोडदौड करू शकतो. येणारा वेळ आणि येणार काल सांगणार आहे कोण जाणार पुढे वाघिरी वाडा की नांदगाव. नक्कीच अठरा चेंडू जिंकण्यासाठी वाघिवली संघ. नक्कीच अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 गरज. तिसरा गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन राम नावाचा अस्त्र असणार आहे वाघिवली संघ. वाघिवली संघ राम दुसरं षटक. पहिला चेंडू पडतोय. सुंदर चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करतोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकच मिळणार, एकच्यावर मिळणार नाही.
नक्कीच धावसंख्या पुन्हा एकदा एक नि वाढतो. धावसंख्या होते ती 24 24. आता मात्र 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. 17 41. नक्कीच समोर आहे मंगेश गायकर असणार आहे, एक सेट फलंदाज असणार आहे, मोठे कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. नक्की क्षेत्रक्षक तैनात, एक मिळणार सुंदर क्षेत्रक्षक, सुंदर फेकी, पुन्हा एकदा एकच मिळणार. आता मात्र 16 चेंडू आणि 40 धावांची गरज. 16 40, कोण जिंकणार, कोण या शृंखलेमध्ये पुढे जाणार? नक्कीच 16 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. समोर गोलंदाज राम चेतन कुठले मात्र ओपनिंग बॅट्समॅन. नक्कीच मिड ऑफच्या ओव्हरवरून नक्कीच खणखणीत वन बॉल चौकार. डीजे मस्ता सॉरी असं वाटलं होतं की चौकार होतोय, पण चौकार नाही. सुंदर क्षेत्रक्षण झालेलं आहे. माफी मागतो मी, जरा बॅनर मधून आल्यामुळे असं वाटलं होतं की चौकार जातो, परंतु दोन धावा काय मिळतात. सुंदर क्षेत्रक्षण होतोय. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज. समोर आहे गोलंदाज राम. अशी गपलत कोलवर चेंडू स्टे ड्राईव्ह करतोय, एक रन मिळणार. पुन्हा एकदा एकनी धाव फलक हलतोय, धाव फलक पुढे होतोय. 28 राहतोय. आता मात्र चेंडू आणि 14 37 असं समीकरण झालेलं आहे. नक्कीच पुढला चेंडू, आता मात्र खोल चेंडू काऊ कोणत्या दिशेने, क्षेत्र चांगलं होतोय, एकच मिळणार. सुंदर फिकी होतोय. राम आहे तरी गोलंदाज खरोखर कौतुक करायला गेलं. चौकार खाळल्यानंतर वापसी करतोय. आतापर्यंत राम यांचा शेवटचा चेंडू असणार आहे. नक्की 13 चेंडू 36 धावांची गरज. खोलवर चेंडू, चेंडू पॅडवर आलोय. नक्कीच निर्धाव चेंडू जाणार आहे. आता मात्र 12 चेंडू 36 धावांची गरज असणार आहे नांदगाव संघाला. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर. राम यांच्याकडून पुस्तक दोन षटक फेकले आहेत, दोन षटकामध्ये तब्बल 13 धावा दिल्या आहेत आणि एक विकेट सुद्धा मिळवला आहे. नक्कीच गोलंदाजाची स्तुती करावी लागेल राम या गोलंदाजाची. नक्कीच आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय, 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज असणार आहे नांदगाव संघाला. आता मात्र टट्टून बसले आहेत चेतन खुटले आणि मंगेश सेट फलंदाज असणार आहेत. गोलंदाज मात्र वाघळी संघाकडून येतोय रतेश पाटील. बघायचं आहे 12 36 36 12 कोण सामना जिंकणार, रत्तेश गोलंदाज वाघळी संघाकडून. समोर आहे तो सेट गोलंदाज मंगेश गायकर. नांदगाव वाघवली असा सामना रंगतोय. सुंदर सन्मान देतो चेंडूला, निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण थोडं कठीण होत चाललंय नांदगाव संघासाठी. 11 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. पहिला चेंडू सुंदर बळल्यानंतर सन्मान दिला होता मंगेश आणि रतेश आला. रतेश पुढला चेंडू, आता मात्र हल्ला चढवलाय परंतु मारण्याचा साफ फुकलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र 10 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. एक सेट फलंदाज असणार आहे नक्कीच पाठी त्याकडे आशा असणार आहे नांदगाव संघाच्या. मंगेशाच्याकडून खूप आशा असणार नाही. नक्कीच रतेश त्यांचा पुढला चेंडू मंगेशसाठी मोठा फटका. नक्कीच काय असणार आहे या षटकावर षटकार असणार.
आता मात्र समीकरण थोडस नांदगाव संघाला नऊ चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज। कवर ड्राइव करता आपण तो चेंडू आणि फळीचा काय संपर्क झाला नाही आणि धाव चेंडू जाते पुन्हा एकदा रतेशांचा पुन्हा एकदा आता मात्र चेंडू कमी झाले आहेत 8 चेंडू आणि 30 धावांची गरज। हल्ला चढवायला लागेल चौकार षटकारांची बरसात करावी लागेल। रतेशांचा पुन्हा चेंडू नक्कीच लेगच्या दिशेने भिरकण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा पंचांच्या वरतात डावाच्या एसटीच्या बाहेरून जा चेंडू खरा अवंतर धावसंख्येत भर पडणार आहे नक्कीच व्हाईटच्या स्वरूपात एक रन मिळणार आहे नांदगाव संघाला आणि आता मात्र 8 चेंडू आणि 29 धावा समीकरण। या आवटी मैदानावर एक उत्कंठावर्धक स्पर्धा बघूया लॉंगॉनच्या चेंडू नक्की वन बॉल चौकार जातो मास्टर। आता मात्र समीकरण होतंय 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज। कोण होणार हिरो आणि कोण धरणार घरची वाट नक्कीच रतेशांचा पुढला चेंडू मंगेश पुन्हा एकदा चेंडू पंचांकडे जात म्हणतात पंच आमच्या फिरतात पुन्हा तो व्हाईट चेंडू नक्कीच एक अवांतर धाव मिळणार आहे। आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण थोडस बदलणार आहे 7 चेंडू 24 धावांची गरज असणार आहे। मंगे जोपर्यंत क्रीजवर नक्कीच पाठवण्याची आशा असणार आहे नांदगाव संघाचा नक्कीच। रतेशचा पुढला चेंडू आता मात्र हलकासा कट केला आहे झेल सुंदर टिपलेला आहे आणि परतावा लागेल मंगेशाला डीजे होऊ द्या मास्टर। 15 चेंडू मध्ये 32 धावा काढून आपलं काम करून मंगेश परत पॅवेलियन मध्ये नक्कीच नवीन फलंदाज येणार आहे नांदगाव संघाकडून नरेश खुटले नक्कीच एक दोन मोठे फटके आले तर नक्कीच नांदगाव संघासाठी समीकरण सोपं असणार आहे। आता मात्र समीकरण बसलोय 6 चेंडू 24 धावांची गरज। नवीन गोलंदाज येणार आहे आकाश गावांड वागली संघाकडून नक्कीच स्पर्धेमध्ये खूपच उत्कंठा लागून मित्रांनो खरंच अतिशय चांगला असा सामना होतो या आउटी ग्राउंडच्या कुंडेवालच्या मैदानावर 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असणार आहे। पहिले 3 चेंडू सांगणार आहेत कोण जाणार घरी आणि कोण जाणार या स्पर्धेमध्ये तळ ठोकून 6 24 6 कोण जिंकणार सामना नक्कीच सामना अजून कुठे झुकले नाही 50-50 असणार आहे कुठल्याही क्षणी गोलंदाज किंवा फलंदाज आपल्या खात्यामध्ये उडू शकतात। 5 चेंडू मारतोय कव्हर ड्राईव्ह करतोय सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण होतोय आणि मात्र दोन धाव मिळतात सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय स्टेजच्या समोर आणि पंचांनी नो दर्शवलाय वन शॉट आहे यस वन शॉट एक धाव कमी असणार आहे पंचांचा क्वालिफाईड पंच इथे दर्शवतात की ते बॅट कमी टेकले आहे त्याच्यामुळे एक धाव कमी मिळणार आहे नक्कीच। आता मात्र समीकरण येऊन पोहोचलाय तो 5-23 कोण जिंकणार गोलंदाज की फलंदाज 5 चेंडू 23 धावांची गरज गोलंदाज धावतोय नरेश चेंडू ते पुन्हा एकदा कवटाच्या दिशेने चिंदर झेल टिपतो आता मात्र परतावे लागेल धन्यवाद डीजे मास्टर चेतन मात्र निराशा करतो थोडी कारण होईना ओपनिंगला 7 धावा करून आपला पॅलेमध्ये परततोय नक्कीच नवीन फलंदाज असणार आहे नांदगाव संघाचा नक्कीच 4 चेंडू 4 4 कधी 4 23
चार चेंडू 23 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडू मागे षटकार असणार आहे. 4-23 नक्कीच चेंडू पडल्यानंतर उस्तिकणार चेंडू. एक धाव धावून घेतलेली आहे, एकच मिळणार. आता मात्र नक्कीच नवीन फलंदाज संपत क्रीज वर. आता मात्र नांदगाव संघ पूर्ण अडचणीत आलेला आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणार आहे. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. थर्ड स्लिपला चेंडू फील्ड होतोय. धाव संख्या 1 मिळणार. आता मात्र नांदगाव संघ पूर्णपणे पराभवाच्या छायेत दिसतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. वाघेळ संघाचं अभिनंदन करावलं गेलं. सामना पूर्णपणे झोकून घेतला आपल्या बाजूने गोलंदाज जोरावर. स्तुती करणार गोलंदाज राम याची. आपल्या 2 षटकामध्ये 13 धावले, 1 विकेट मिळाला. तिथंच सामना आपल्या बाजूने झुकण्याचं काम राम नामक गोलंदाजाने केला असं मला तरी वाटतंय. नक्कीच सामन्यामध्ये आता अवजोर आलाय. शेवटचा चेंडू असणार आहे आणि 20 धाव असणार आहे. तर नक्कीच सामना जिंकलेला आहे तो वाघेळ संघाने. अभिनंदन आणि सामनावीराचा बरोबर ठरतोय. थँक यू सो मच डीजे. नक्कीच आपण पाहतात या व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र आणि खऱ्या अर्थाने युवा कार्यकर्ते सामाजिक कार्याची आवड असणारे आमचे अनिल वासकर यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. हॅलो, थँक यू सो मच नरेश गंगरे. आपण बोलूया या सामन्याचा सामनावीर. या सामन्याचा सामनावीर ज्याने 15 चेंडू मध्ये 29 धावांची दमदार केली करणारा वाघिवली संघाचा विकास भगत. तर नक्कीच मी या सामन्याचा सामनावीराचा किताब बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय अनिल वासकर यांना की आपण आपल्या शुभेच्छा विकास भगत या खेळाडूला ब्रँडेड टी शर्ट अगदी आपण पाहतायत. खेळाडूंसाठी एक बक्षीस वितरणाचा आमच्या पूर्णपणे आपण मंच उभारला आहे. ऍडव्हर्टायझिंग केली जाते. MBA आपण पाहताय तर TIPL संपूर्ण ऍडव्हर्टाईज इंडिया क्रिकच्या माध्यमातून आपण पाहतो विकास भगत या सामन्याचा सामनावीर हिरो अनिलजी वासकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर किताब अर्थातच बक्षीस ब्रँडेड टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि टी शर्ट